मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर कुलकर्णी गेल्या दोन दिवसात नागपुरात रुग्णसंख्या वेगानं वाढते आहे प्रशासनानं गरज लक्षात घेऊन अमरावती इथल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही बेड नागपूरच्या रुग्णांसाठी राखीव केले आहे तसंच पुढील काही दिवसात ग्रामीण भागांमध्ये ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात येणार आहे मात्र या काळात ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणताही वेळ न दवडता ताप अंगदुखी सर्दी पडस वास जाणं ही लक्षणं जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करावी असं आग्रही आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केलं तसंच जिल्हा नियंत्रण कक्षातील शून्य सातशे बारा दोन पाच सहा दोन सहा सहा आठ आणि एक शून्य सात सात या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहा सेवानिवृत्त डॉक्टर्स तसंच परिचारिकांना पुढील काही काळासाठी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे राज्यातल्या सर्व नामांकित खासगी रुग्णालयांचे संचालक आणि तज्ज्ञांशी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला या बैठकीत सहभागी देशमुख यांनी हे निर्देश दिले पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी या निवृत्त डॉक्टर तसंच परिचारिकांच्या सेवा घेता येऊ शकतील त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल असं देशमुख म्हणाल इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातला निर्णय येत्या पाच दिवसात जाहीर करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली राज्यातल्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असून परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या राज्यात काल कोविड लसीच्या चार लाख हजार मात्रा प्राप्त झाल्या पुणे मुंबई सातारा सांगली या यासारख्या ठिकाणी या मात्रा पुरवण्यात आल्या आहे राज्याचे लसीकरण अधिकारी डी एन पाटील यांनी काल ही माहिती दिली उद्या अकरा तारखेला आणखी दोन लाख त्र्याऐंशी हजार मात्रा मिळतील असं पाटील यांनी सांगितलं देशात प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे यंदा प्रत्यक्ष कराच्या रुपात नऊ लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपये महसूल जमा झाल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे या आर्थिक वर्षात दोन लाख एकसष्ट हजार कोटी रुपये परतावा जारी केल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहा नागपूरच्या वाडी भागात वेल ट्रीट कोविड रुग्णालयात काल आग लागली या ठिकाणी उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे तसंच जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होण्याची प्रार्थना केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना कोरोनाची बाधा झाली असून ते नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहे आकाशवाणी नागपूर केंद्रावरचं ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार